कट करता हूँ। आपल्याला नित्याच्या गोष्टी दुकानात मिळतातच, पण त्या गोष्टी केवळ ईश्वर अथवा निसर्गाकडूनच मिळणे शक्य आहे? त्या गोष्टी आमच्या वामनरावांच्या दुकानात मिळतात। रांगोळी, कागद, पेन्सिल हे तर मिळतेच, याशिवाय हृदय बदलण्याचे यंत्र, चोरी शोधण्याचे यंत्र, सुख, शांती, प्रेम, उखाणे हे सर्व काही मिळते। तेव्हा त्यांच्याकडे लोक येऊन काय काय विकत घेतात व त्याचा वापर कसा करतात व त्यामुळे कशी गंमत निर्माण होते ते आता प्रत्यक्ष वामनरावांच्या दुकानातच जाऊन आपण पाहूया। चला तर करो वामनराव। काय तुमच्या दुकानात सगळं काय मिळते म्हणून ऐकलंय? हो मिळत ना। मग प्रेम मिळेल का? मिळेल ना, पण आमच्या दुकानात फक्त शुद्ध प्रेम मिळतं। हो आम्हाला शुद्धच पाहिजे प्रेम। त्याचं काय, आमच्या बाजूला काका काकी राहतात, त्यांच्या लग्नाला 13 वर्ष झाले, धर्माचा स्वभाव फार चांगला हो, पण असं आहे ते 13 वर्षात एकदा पण एकमेकाशी गोड बोलले नाहीत, सारखे भांड्यानं बघा की होतं ते करून, त्यासाठी त्यांचे भांड्यानं मिटवलं, आम्ही तुमच्याकडे प्रेम घ्यायला आलोय, थोडस शेजारसारखं करायला नको का? ते तर करायलाच पाहिजे। विशाल ते प्रेमाच्या गोळ्या घ्यायचं, ते खालच्या टाकत नाही बघ थोडं। घ्या, दोन गोळ्या देतो तुम्हाला, रात्री देऊन टाका, सकाळपर्यंत त्याचा परिणाम होऊन जाता। किती वीस होत? चला मी तुला सांगितलं ना, मी येणार नाही म्हणजे नाही, मग तुला काय करायचं ते करू नये, समजलं? बरोबर आहे, तुम्ही कसं येणार? माझ्या बहिणीच्या घरी जायचं म्हटलं की तुम्ही कसं येणार? हे पहा, आता माझे पाय दुखत आहेत, तुम्हाला जास्त काय सांगू? पाय दुखत आहे, तुमचे पाय दुखत आहे, आणि एवढ्या वेळा सकाळपासून इकडून तिकडे अर्जायला जातात तेव्हाही तुमचे पाय दुखत, रोज तुम्ही फिरायला जातात तेव्हा तुमचे पाय दुखत आहेत, आणि मीच कुठे चला म्हटल्यावरती? अरे बाबा कळलं, तुझ्या बहिणीच्या दर्शनाला आपण जाऊया, आणखीन अख्ख्या कॉलोनीमध्ये तुझ्यासारखी भांडखोर बाई मात्र कोण नसेलच ना? असं मी भांडखोर आहे? मी काय तुमच्या जिभेला थोडा तरी हार आहे का? तुम्ही मी एकटीच भांडते का तुमच्याशी? मीच एकटी काय ती भांडते? तुम्ही माझ्याशी कधी भांडत नाही, तुम्ही मोठे साजूक हो। बेल वाजली, माझ्या मध्ये पार्वती आली असेल तुम्ही भांडी करायला, जरा दारू उघडा, दरवाजा उघडा लावणार। काय नाना कसं चाललंय? अरे म्हणजे तुम्ही या ना, किती दिवसांनी येताय, बसा ना। बसतो काय तुम्ही? फार त्रासलेली दिसत नाही, त्या गोळ्या घ्या, त्या औषधाच्या गोळ्या त्या तुम्ही घ्या, आणि उद्या काय होतं ते पहा। घेऊ म्हणतो, घेऊन बघा कशा लागल्या, छान वाटतं ना म्हणजे। बाकी तुम्ही पण घ्या। काय गोळ्या औषध? मी नाही घेत, मी नंतर खाईन ना। नाही पण घ्या, नाही नंतर खाईन। बरं मी आता चलतो, उद्या सकाळी येतो, बघू काय प्रभाव पडते ते। चलतो उद्या परत ये। कोण भाऊजी? या ना, बसा ना। बस नाना कुठे गेले? म्हणजे तुम्हाला माहिती नाही? अहो ते सकाळपासून पार्वतीच्या पाठोपाठ गेलेत केव्हाच, अजून पत्ता नाही त्यांचा। हो बर, मी तुम्हाला काल गोळ्या दिल्या होत्या, तुम्ही खाल्ल्या का? हा म्हणजे काल तुम्ही ते प्रसाद म्हणून गोळ्या दिले ते नाही खाल्ल्या, काल माझा उपवास होता ना, त्यामुळे मी गोळी
पार्वतीला देऊन टाकले आमच्या. तरीच पाहिलत मंडळी, असा झाला हा घोटाळा. आमच्या या वामनरावांच्या दुकानात सर्वजण येतात व काही ना काही घेऊन जातात. एके दिवशी असाच कोणीतरी त्यांच्या दुकानात येतो. नमस्कार वामनराव. कोण आपण? माझं नाव कपिल. काय तुमच्या दुकानामध्ये बायकांच्या असते पुरुषाला देतात म्हणे? काय म्हटलं? हो नाही, म्हणजे काय माझी बायको सकाळपासून माझ्या मागं लागली हो, तर काय तिला उखाणे हवे म्हणे. हो हो हो, उखाणे पाहिजे तुम्हाला सर. बर ए विशाल, ते उखाण्याची मला असं आहे आमच्याकडं, म्हणजे असं चावट उखाणे मिळतं तुम्हाला, खुशखुशे दुखाने मिळते, परत विनोदी उखाणे मिळते. कोणते पाहिजे ते तू? हो सगळा, म्हणजे सगळ्या नमुन्याचे द्या ना. सगळे नमुने. बर बघा, हे सुरुवात आहेत ना इथून, हे जे आहे ना हे पान पान, इथं ते आहे चावळ दुखाने. बर इथन 115 पानापर्यंत सुशेत आहे दुखाने, आणि ह्याच्या पुढं हे पूर्ण म्हणजे विनोदी उखाणे आहे. त्याचे 60 रुपये होते. बर माझी कस काय सर? तिकडे पाऊस झालाय का तुमच्या गावाकडं? अरे पुष्कळ पाऊस झालाय. फार फार चांगला आहे, तिकडे आराम आहे ना? हो आराम आहे. चलतो. नमस्कार. हे सगळ्यांनी आता उखाण आहे ना. नव्या कॉलेज संसार थाकला, तेथे झाले उंदर पार. सत्यजित म्हणतो की हनीमून करायचे असेल तर आधी त्यांना ठार माव. अमेरिका, मी आहे कुमारिका, मला नाव घ्यायला सांगू. सोन्याची सायकल, चांदीच सीट, अभिजितला घेते डबल सीट. चांदीच्या पाटावर सोन्याचं ताट, बाबूरावांचं नाव घेते सोडा माझी वाट. तुळशीच्या वृंदावना रुक्मिणीने लावला दिवा, रवीच्या संसाराचा सर्वांना वाटतो. वामनरावाच्या दुकानात जाऊन काही उखाणे आणले सर्व प्रकारचे, तूच मला सांगितलं का मला? मी त्यातलाच घे एखादा. हो हो गेले होते आठवत्याला. काल मी पिक्चर पाहिला सायको हो सायको, शंकर कपिल देवांचं नाव घेते पहिल्यांदा ही उखाण्याची मजा. वामनरावांच्या दुकानातून कपिलरावांनी उखाणांची वही आणली, आणि वामनरावांनी त्या वहीमध्ये आपल्या स्वतःच्या नावाने उखाणं लिहून ठेवले होते, आणि ती वही कपिलांच्या बायकोकडे आल्यामुळे तिने वामनरावांच्या नावानेच उखाणा घेतला. आता पुढे वामनरावांच्या दुकानात कोण येतं ते आपण पाहूया. चला बघू वामनरावांच्या दुकानात. तुमचा थोडा टाइम मिळेल मला? हो मिळेल. तुमच्याशी एक काम होतं. त्याच काय आहे, मला एक काळजी कंट्रोल करण्यासाठी यंत्र हवं होतं.
आजकाल फार काळजी वाटते हो. आज एक काळजी, उद्या एक काळजी, परवा एक काळजी. ऑर्डिनरी लोकांना काळजी असतात पण मला थोडं जास्त काळजी वाटते. नाही पण काय, आमच्याकडे यंत्र मिळणार नाही, आमच्याकडे गोळ्या आहे. चालेल ना, गोळ्या मिळते. पण काळजी कंट्रोल झाली पाहिजे. हो होईल ना, गोळी एक गोळी घेतला तुम्ही तर तुमची काळजी दूर जाईल पूर्ण. ते सध्याची ते थोडं गोळ्याच करणार. ते काय करा, डब्यात थोडंच गोळ्या, ते गोळ्या घेऊन जाऊ, तीन चार गोळ्या आहेत, गोळ्या घेऊन जाऊ. आणि काळजी वाटली तर एक गोळी घ्यायचं, काळजी तुमची दूर एकदम दूर जाईल. अच्छा, एकदम दूर. आणि काय काळजी खाऊ नका. थँक्यू मॅम. हां, किती झालं त्याचे? 20 रुपये. 20? नाही कडक नोटा नाही तर काय चालेल. गव्हर्नमेंट मध्ये पैसा असतो. नमस्कार. नमस्कार. अहो ओ हो, काय होतंय? उठा. काय झालं ना? अहो मला काळजी वाटते. कशाचे? आपल्या कॉलनीत एक चोर शिरलाय, तो आपल्या घरात शिरेल ना, म्हणून मला खूप काळजी वाटते. तो आपल्या घरात शिरणार नाही, तू काळजी करू नको. झोप. नाही पण मला फारच काळजी वाटते. अगं आपल्या घरात शिरणार नाही तू? नाही पण मला फार फार काळजी, झोपच येत नाहीये. बरं पहा, तू एक काम कर, वामनरावांच्या दुकानात ना आणलेली गोळी आहे, ती गोळी घ्या काळजी. तो सांगितलं की दूर 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 म्हणणार, का दूर जाते की काय नाही, तू घे गोळ्यांचं पण जमाला झोपू. अहो ओ आता काय झालं? का नाही हो, पण आपल्या घरात तो थोडा शिरलाच तर काय करायचं? मला फार फार काळजी वाटत. शिरलाच जे आपल्या घरात नेण्यासारखं काय नाही आहे. हो नाही, पण त्याने तुम्हाला मारलं तर? अगं तो मला कसं मारा जाईल, त्याचा माझे काय दुश्मन आहे? तू तर झोप आता, हो काळजी करू नका. फार काळजी वाटते. काळजी वाटते होय, तुझी तर आहे काळजी. ठीक आहे, वामनरावांची गोळ काळजीची गोळी हा, आणि झोप हो. आता कसं वाटतंय? कसं वाटतंय का आता? छान वाटतंय. मला झोपू द्या आता. अहो ओ उठा. काय गाता काय झालं? सारखं सारखं काय कमाला बाबा? आपल्या बबनरावाचं शेजारचे बबनराव, त्यांच्या घरात चोर शिरण्याचं काय करायचं? ते रात्रभर दरवाजा उघडा ठेवतात. त्यांची काळजी तुला काय? त्याने दरवाजा उघडतात, ठेवते बंद ठेवते, तू झोप बघ. बघा, ते रात्रभर दरवाजा उघडा ठेवतात. आपण शेजारी, शेजार धर्म नको का पाळायला? मग काळजी वाटते काय तू साथी? फार काळजी वाटते. शेजार धर्म पाळ, मला काय करायचं आहे? ठीक आहे, एक गोळी खा आणि काळजी करू नको. गोळ्याच खाऊ म्हणतोय का मला मगाचपासून? काय कर म्हणतेस? अहो अहो काय बोलताय तुम्ही? मला इथे झोप येत नाही, तुम्ही किती छान बोलताय. कमाला बाबा तुझी, मला एक 5 मिनिट नीट झोपू देणार. नाही मला फारच काळजी वाटते. कशाची आणखी आता काळजी? अहो शेजारच्यांचं कुत्रं भुंकत नाहीये. कमाल का तुझी? अहो रोज कुत्रं भुंकत आहे, आज का भुंकत? मला इतके इतके काळजी वाटते की बस बघूया का जरा आपण. अगं ते भुंकू नका, रडू नका, ते शेजारचं घर उघडं राहू नका, तुला काय काळजी? फार काळजी वाटते. असं शेजार धर्म नको का पाहायला? रोज कुत्रं भुंकणार, आज का भुंकत नसावं? अगं गेलं ते तिकडं मेल्याचं घेऊन जाऊन कुत्रं कुत्रं रडव ना भुंकू ना, तुला काळजी वाटते? फार काळजी वाटते. गोळी घे आणि पाणी पिऊन झोपून जा. आता मला त्रास देऊ नको, 5-5 मिनिटाला सारखं मगापासून चाललंय तुझं हे. अरे अगं झोपली काय? म्हणजे आता तुम्हाला काय झालं उठायला? नाही म्हणजे तू झोपलीस ना? हो. नाही मला काळजी वाटू लागली की तू परत कुठल्या काळजीत असशील म्हणून मला काळजी वाटू लागली. काय कुठली काळजी नाही ना तुम्हाला? नाही किती छान गाठ झोपली, तुम्हाला सवय ना वाईट सारखं सारखं उठवायची, इतकी छान गाठ झोप लागली ती कशाला उठवला तुम्ही मला? अगं मला काळजी वाटू लागली की तू कुठली काळजी करत असशील म्हणून. नाही आता मला खरंच कुठली काळजी वाटते, तुम्हाला काळजी वाटते. हो मग आता मीच गोळी देते तुम्हाला. एक शेवटची गोळी या डब्यामध्ये राहिली. ही गोळी घ्या. घे म्हणते? घ्या, हे पाणी प्या आणि झोपा. मला सकाळी उठून ऑफिसला जायचंय. ते घाशीराम आपल्याला 40 रुपये देणार होता. हो दिले. दिला का? हो दिले. कधी आणलं? का काल आणलं का? बरं झालं, ते नाही तर राहिले. घाशीराम का हो वामनराव?
तुम्ही काल जे गोळ्या दिलेत नाही का आठवत आहे का हो कॉमनराव काय झालं काय हे गोळ्या तुम्ही काळजी दूर 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 होण्यासाठी दिला होता माहित आहे ना ते काळजी दूर होण्यासाठी वाढत चालले सर हा काय मालक तुम्ही एज्युकेटेड दिसता आता तुम्ही एज्युकेटेड अहो मी बाहेर ना जरी एक्झाम पास झालो असलो तरी ग्रॅज्युएट आहे मी ग्रॅज्युएट आहे ना मग हे डब्यावरती काढलेले वाचलं नाही वाटत काय रे हे बघा त्याच्यावर लिहिलं आहे काळजी हे रबरी फुग्यासारखी असते बर जसं धावत जाईल दुसरीकडे एकीकडे धावत गेलं तर दुसरीकडे वाढत जाते कळालं का वाढत जाते काय मामनराव काय चाललंय तुमचं नमस्कार कोण आपण मला निलांबरी म्हणतात पण काय असं तुमचं दुकान उघडं कसं हो फक्त रविवारी बंद असतो आज रविवार काय रविवार आज शनिवार आहे जोक फार करता ना तुम्ही म्हणून तर मी तुमच्याचकडे आले तुमच्या दुकानात किती सर्व काही मिळतं असं मी ऐकलंय हो मिळत ना अगदी सगळं हो काय पाहिजे तुम्हाला मला की नाही जोडीदार माझ्यासाठी मी माझे नाव निलांबरी माझी उंची फुली फुली वजन फुली 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 मला की नाही तुमच्या दुकानातलं सर्व काही आवडतो मुलाशी लग्न करून द्या ना माझं हो पण मीच अनमॅरिड आहे काय मीच अनमॅरिड आहे मग दुसरं तुम्ही शोधा जोडीदार सगळे जोडीदार संपले काय थापा मारता तुम्ही चक्क खोट बोलताय अहो एवढे तुम्ही आहात के समोर तुम्हीच लग्न करा की माझ्याशी काय काय म्हणता तुम्ही तुम्हीच लग्न करा ना माझ्याशी काय असं करता बघ तुम्ही जोडीदार संपलेत म्हणून सांगता ते काय मला किती गप्पा मारायला सुद्धा फार फार आवडतात तुमच्यासारख्याच गोडगोड बोलायला फार फार आवडतं मी आहे का कशाला काय काम तुमचं नको नको गप्पा मारायला नाही नाही नको नको तुम्ही उद्या या का नाही उद्या या उद्या जाओ चलो आओ खरच जाऊ हो खरच उद्या या आज काय तुम्हाला काम वेळ नाही हो वेळ नाही आज सध्या धंदा पाहिजे मला उद्या या खरच म्हणताय तुम्ही मी उद्या नक्की येऊ हो नक्की नक्की येऊ उद्या नक्की या चालले टाटा पाहिलेत मंडळी पाहिलेत वामनाच्या दुकानात सर्व म्हणजे सर्वच गोष्टी उपलब्ध होत्या काहीच कमी नव्हते त्याने त्या नीलाला कसे कटवले हेही तुम्ही पाहिलेतच त्याच्या दुकानात एकाच गोष्टीची कमी होती ती म्हणजे तो स्वतः विक्रीला उपलब्ध नव्हता मंडळी मनुष्याच्या जीवनात सुख दुःख त्रास चिंता हे सर्व काही येतच असतात पण म्हणून आपण खचून जाऊ नये शेक्सपियरने म्हटले आहे की जीवन हे आपले नाटक आहे सुख दुःख विनोद ही त्यातली पात्रे आहेत व मृत्यू हा नाटकाचा पडदा आहे नाटक हे पुढे जाणारच व त्यावर केव्हा तरी पडदा पडणारच कसले कसले गिराईक येतात वामनरावांसारखा मनुष्य मिळाला तर आम्हाला कळवा समाप्त